बडबडे कासव। एका जंगलात एक मोठं तळ होत। तळ्याचं पाणी सगळे प्राणी प्यायचे। तळ्याकाठी एक कासव व दोन हंस राहायचे। कासव आणि हंस मित्र होते, पण कासव होत भारी बडबड, तर हंस होते अगदी शांत। एकदा काय झालं, पाऊस पडलाच नाही आणि तळ आटून गेलं। आता पाणी कुठून मिळणार, आता काय करावं? सगळ्यांनी विचार केला। त्यांनी दुसरं तळ शोधून काढलं। सगळी जनावरं निघाली, हंसही निघाले, पण कासव कसे जाणार? मी उडू शकत नाही, मी कसा जाऊ? कासवाची बडबड सुरू झाली। हंसाला एक युक्ती सुचली। त्याने एक काठी आणली। काठी पाहून कासव हसू लागलं। हंस कासवाला बजावून म्हणाला, हे बघ कासवा, तोंड उघडायचं नाही, आपण दुसऱ्या तळ्यात जाणार आहोत। कासवाला मजा वाटली। कासवाने काठी मध्ये पकडली, हंसांनी काठी दोन टोकांना पकडली। हंस कासवाला घेऊन उडू लागले। ते खूप खूप उंचावर गेले। निळं आकाश पाहून कासव खुश झालं, पण गप्प बसेल ते कासव कुठलं? ते बोललंच, काय सुंदर! कासवाच्या तोंडून काठी सुटली, कासव धपकन खाली पडलो। बडबड्या कासवाची दशा पाहून हंसांनी कपाळावर हात मारला।